राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा आज पुण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात ही यात्रा जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर शहरातील 8 विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष तिवारी यांनी. पाहूयात. विविध प्रकारे खडकवासला मतदारसंघामध्ये आज महाजनादेश यात्रेचं स्वागत केलं जात आहे. या ठिकाणी स्वागत होत असताना मतदारसंघाचे जे अध्यक्ष आहेत सचिन मोरे, आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. काय वैविध्यपूर्ण तयारी केली आहे त्यांनी, सचिनजी काय तयारी केली? आपण एकंदरीत आपल्याकडं खडकवासला मतदारसंघाचा एक युवाजन समुदाय जास्त प्रमाणामध्ये आकर्षित आहे म्हणण्यापेक्षा आपण एक अध्यक्ष आहात. बऱ्याच ठिकाणी आपण युवकांना सहकार्य करून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना रोजगार लावणे, विविध उपक्रम घेणे अशी कामं केलेली आहेत. आजच्या यात्रेनिमित्त काय वैशिष्ट्यपूर्ण आपण केलं, काय सांगाल ह्या यात्रेसंदर्भात? मुख्यमंत्री साहेबांच्या महाजनादेश यात्रेनिमित्त आज ते आमच्या खडकवासला मतदारसंघांमध्ये थोड्या वेळा त्या ठिकाणी येत आहेत. आम्ही खडकवासला मतदारसंघामधून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या चौकामध्ये जाणार आहे, ज्या एरियात जाणार आहे, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये त्यांचं स्वागत कक्ष उभारलेले असून प्रत्येक ठिकाणी नागरिकांना आम्ही त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की महाजनादेश यात्रेमध्ये आपण सहभागी व्हावं व लोकसुद्धा उत्स्फूर्तपणे महाजनादेश यात्रेमध्ये सहभागी होत आहेत व तरुणांचा उत्साह खूप त्याच्यामध्ये मोठा असून आत्ताच सर्वीकडे पूर्णपणे गर्दी झालेली आहे व एक प्रकारचं वेगळं वातावरण या खडकवासला मतदारसंघामध्ये झालेलं आहे. आमदार भीमरावअण्णा तापकीर यांनी या सर्व महाजनादेश यात्रेचं पूर्णपणे नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी विविध पद्धतीने आपण माझ्या मागे पाहू शकता, इथं महिलांचं लेझिम पथक आहे. लेझिम पथक हे महिला मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी तत्परतेने स्वतःचं पूर्ण गुण असतील, कौशल्य असतील, कौशल्यपूर्ण लेझिम पथक हे या ठिकाणी सादर होत आहे. विशेष म्हणजे आजच्या या महाजनादेश यात्रेमध्ये वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे प्रत्येक ठिकाणी महिलांचा सहभाग हा जास्त दाखवला जातो आहे. महिलांचा सहभाग ज्या ठिकाणी जास्त असतो त्या ठिकाणी नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या कामाची पोचपावती 100% आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही.